पारबना 100 रुपये। आमचे भाऊ, माजी सरपंच आणि मानगाव तालुका कृषी उपसभापती बालराम दबडे यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात आपल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत। ते रामदास सावंत, संदीप पवार, अरविंद सावंत आणि पुन्हा संदीप पवार आपले पारितोषिक घेऊन जायचे। माजी सरपंच ग्रुप ग्राम पंचायत शिरसाड श्री अनिल मोरे यांचं आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं स्वागत सुद्धा केलं होतं आणि आता माननीय आदरणीय सरपंच यांना मी विनंती करेल की चार श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे। आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने साहेब तुमचं खरोखर आभार। अखू टप्प्याचा हा चेंडू शाडाम जात करण्याचा प्रयत्न फसला गणेश रणपीसीचा। ऑफसाईडच्या बाहेरच्या चेंडूला ऑनसाईड वरती खेचण्याचा हा प्रयत्न चुकीचा होता हे दर्शवलं जात आहे लॉन्ग स्ट्रायकर फलंदाजकडून। पुनश्च एकदा डायमंड डकचा शिकार ठरला आहे तो अर्थातच फलंदाज गणेश रणपिसे। मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं होतं तो फलंदाज अर्थातच राज करण करण मैदानाच्या आतमध्ये आलाय। राहुलजी मोरे, आदरणीय राहुलजी मोरे आपण यायचंय, आपला सन्मान या व्यासपीठावरती होणार आहे। तर अरविंद आणि रामदास आपलं बक्षीस घेण्याकरिता आपण व्यासपीठावरती यायचंय। अरविंद आणि रामदास सालापासून सतत मुळगावचा संघ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय, त्याकरिता राहुल मोरे यांचा सन्मान होणार आहे आणि सन्मान चिन्ह देखील कर्णधाराला दिले जाणार आहे। तर या आपण पहिली धाव धावपलकावरती घडली जाईल, धावपलकावरती एक धावा। एक धाव धावपलकावरती पहिली धाव लवकर आता फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण थोडस बदललं जाईल। निखिल सकाळे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू या वेळेस मात्र लॉंग दी कार्पेट डीप मध्ये चाललाय, लॉंग बॉल वरती सुजल सकाळे चकवलंय चेंडून, चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून गेलाय सीमा पार चौकार। चौकार आलाय धावपलकाला, आकार आलाय धावपलक जाऊन पोहोचले 5 आकड्यावरती। त्याचबरोबर या स्पर्धेचे देणगीदार आदरणीय महेंद्र साळवी साहेब आपण देखील यायचंय, महेंद्र साळवी आपला देखील सन्मान होणार आहे, मुळगावचे खेळाडू महेंद्र साळवी। फटका फसलाय लॉंग ऑफ वरती, निखिल सकपा चेंडूच्या खाली पोचणार नाहीये, बॅकअप चांगला आहे। दोन धावा निश्चित मिळतील, दुहेरी धावेने धावपलक वधारलं जात आहे, धावपलक पोहोचलं जात आहे 7 आकड्यावरती।
ओहो क्या बात है, काय चेंडू आतळलाय खोलवर टप्प्याचा, आणखीन एक डॉट बॉल, षटक क्रमांक एक ची समाप्ती, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा। एक षटकानंतर धावफलकावरती 7 धावा आहेत, नव्याने गोलंदाज सुजल साकळे गोलंदाजी मार्क वरती। पहिला चेंडू सुजलचा उडवण्याचा प्रयत्न, सुजल स्वतः झेलच्या खाली, अर्ली कॉल केल्यानंतर सुद्धा झेल धरणीला दाण होतोय फेकी चुकीची, परंतु बॅकअप चांगला त्यामुळे वाचलाय फलंदाज। आठ धावसंख्येवरती सांघिक धावफलक आहे। चला चला घाई करा मित्रांनो, संध्याकाळ होत चालली आहे, अंधार पसरत चाललाय। त्यावेळेचा फुलर लेन चेंडू आतळण्याचा प्रयत्न फसलाय, जास्त बाहेर चाललाय चेंडू, पंच कळवतायत वाईट बॉल, अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वाढते, धावफलकावरती 9 धावा। यावेळचा चेंडू कवरच्या वरून खेळलाय, परंतु क्षेत्रक्षक झेलच्या खाली, प्रतिकृत्य करणं काय, अप्रतिम झेल टिपलाय, राजचा चांगला फटका चांगल्या पद्धतीने अडवलाय, विकेटचं पतन। चला जरा लवकर घाई करा, बॅट्समन तयार थवा, गेंदबाजी के लिए तैयार, और ब्लॉक में डालने की हुई गेंद, गावदेवी चारचे कर्णधार आणि पानसाहेब यांचे कर्णधार, चालेल ना कराल तर लागणार, और गेंद बाजी के लिए तैयार, और ये क्या गेंद थी, ब्लॉक में डालने की हुई जॉकर, अच्छी गेंदबाजी, सुजल अच्छी गेंदबाजी कर दे, और गेंदबाजी के लिए तैयार, ओ अपील का इशारा, और एम्पायर की उंगली खड़ी, और गोल्डन शिकार हो चुके हैं बल्लेबाज, लगातार 2 गेंद ब्लॉक में डालते हुए, और नहीं बल्लेबाज भरत, भरत रन पीसे, 9 रन,
और आखिरी गेंद। बोल्ड क्लीन बोल्ड, लगातार दो गेंदों में दो विकेट। दो ओवर के बाद स्कोर पहुंच चुका है 9 रन। अगर आपको लंबा बड़ा स्कोर करना होगा तो सट्टा सट्टी फटाफटी करनी होगी। और गेम फास्ट गेम करिए, इनके बाद बहुत मैच बाकी है, बल्लेबाज तैयार रहे। और गेंदबाजी के लिए प्रतीक। और गेंदबाजी के लिए तैयार। और फुल टॉस, गेंद पहुंच चुकी है हवा में फील्डर गेंद के नीचे और मिस फील्ड। अच्छी कोशिश की थी, नाकाम रहे, एफर्ट अच्छा था। बस राइट पे करण, तो ब्लॉक में डालने की हुई कोशिश और फुल टॉस हो चुकी गेंद। तो दूसरी गेंद के लिए तैयार। फिर से उठा के मारने की कोशिश, 6 रनों के लिए तारा मंडल में टाटा बाय। और इस 6 रनों के लिए स्कोर हो चुका है 17-17 पे खतरा। अच्छी बल्लेबाजी करते हुए करण, और स्कोर बड़ा करना होगा तो सट्टा सट्टी फटाफटी करनी होगी। और आने वाली 4 गेंद ही बता पाएगी। और तीसरी गेंद के लिए तैयार। और गेंद को जाने दिया और एम्पायर ने अपने दोनों हाथ वाइट के इशारे पे। स्कोर हो चुका है 18 रन। और गेंदबाजी के लिए तैयार। माणसवे गावचे सुपुत्र तथा ग्रुप ग्राम पंचायत निजामपूरचे सदस्य आदरणीय राजेंद्रजी दुपकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। दुपकर साहेब, आपणास विनंती करतो की आपण यायचे व्यासपीठासमवेत आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आदरणीय राजेंद्रजी दुपकर साहेब। राजेंद्रजी दुपकर साहेब, ओहो, कवरच्या डोक्यावर निघण्याचा प्रयत्न। सुजल साकळे झेलच्या खाली टिपला जातोय झेल, अप्रतिम फटका म्हणायला लागेल करणचा, परंतु तेवढाच चांगला झेल विकेटचं पतन। चला बॅटर येऊ द्यात लवकर लवकर। सन्मान होतोय पाणसपे गावच्या सुपुत्रांचा, मूळचे पाणसपे मधील परंतु आज व्यवसायानिमित्त का होईना परंतु निजामपूरचे ते देखील रहिवासी आहेत असं देखील म्हणायला लागेल। यावेळचा चेंडू थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे बोट अपील केलं जात आहे, इकडे नाही तर तिकडे, परंतु धावबाद फलंदाज बाद होईल। विकेट सॅक्रिफाईस केलाय लकी साठी, लकी रणपिसे सायकलकडे येईल तथा कोस्ते गावचे सुपुत्र आणि माणसपे गावचे सर्वांचे लाडके भाऊजी मोहनजी उंडरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मोहनजी, आपला देखील सन्मान या व्यासपीठावरती यायचंय, आपण देखील यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय मोहनजी उंडरे साहेब।
डबल कवर दी 19 धावा अखेरचा शेवटचा एक चेंडू खेळण्याकरिता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम आलाय परंतु लकी हर्ष 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 रणपिसे गोलंदाजी फलंदाजी करण्याकरता स्ट्राइकरकडे कलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला हर्ष नडीप मध्ये चेंडू ड्रॉबल होतो मिड विकेट कडे फंबल झाला आहे निखिल सकपाळ फेकी वेगवान परंतु कलेक्शन खराब बैकअप होता परंतु तीसरा धावे का प्रयत्न असफल सफल होतो है तीन धावा पूर्ण होता है क्या बात है धाव संख्या तीन ने वाढती है धाव संख्या 22 22 वरती जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता 6 शेवटच्या 6 चेंडूंचा विचार केला तर एक षटकार देखील आला आणि या तीन धावा एकंदरीत महागडा ठरला तीन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपळकावरती जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता चला मंजुरीने टीम लवकर मैदानामध्ये या नेत्ररक्षण लावण्याकरिता चला चला बैटर या पटापट सखेवड़ी संघा से आघाड़ी से दोन फलंदाज मैदान आतमे नवे तख्ती नवे दमाचे उभरते चमचमते सितारे मैदान आतमे सुजल एकनाथ सकळे स्ट्राइकर इनकडे नॉन स्ट्राइकर इनकडे निखिल सकपाळ मैदान आतमे आज हे सखेवड़ी चे युवा मैदान आतमे आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता सज्ज झाले त्याच वेळेस मैदानाच्या बाहेर समस्त सकळेवाडीकर देखील उपस्थित राहिले आहेत युवा मराठी उद्योजक तथा पाटणूस गणाचे युवा प्रमुख आदरणीय पवनजी पवार साहेब देखील या मैदानामध्ये उपस्थित आहेत पवनजी तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्यात आभार धन्यवाद मैदानाच्या आतमध्ये जाऊयात आघाडीचा गोलंदाज गणेश रणपिसे पहिला चेंडू कट केला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे क्षेत्ररक्षण चांगलं केवळ एकेरी धाव पहिल्या धावेने इथं मात्र धावपळकावरती धावांचा श्री गणेशा होत असताना फलंदाजी करणाऱ्या श्री वर्धाणी स्पोर्ट्स क्लब सखेवाडी संघाकरिता गणेशला ज्ञात आहे हे षटक फार महत्वाचं आहे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर मात्र सखेवाडी करणं थांबवणं कठीण होईल त्यामुळे हे महत्वाचं षटक त्यानं स्वतःच्या हातामध्ये घेतलंय गणेश रणपिसे पुन्हा एकदा मार्गस्थ अक्कू डब्याचा चेंडू शॉडाम जाप करण्याचा प्रयत्न वेगळ्या ताटणीचा फटका निखिल सकपाळचा टिपर खेळाडू लंगॉनवरती केवळ एक धाव डबलकावरती वाढते डबलक जाऊन पोचते दोन या आकड्यावरती 23 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी धावेने सलामी दिली आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या दोनही खेळाडूंनी यावेळचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत चेंडू जर पाहिलात तर पाणसपेच्या मैदानावरून गावात जाणारा चेंडू त्यामुळे दंडित केलं जाईल व्हाईट बॉल स्वरूपी गोलंदाजाला व्हाईट बॉलने अतिरिक्त एक धाव तीन धावांवरती
या वैसा फटका, क्या बात है, अतिशय धारदार फुलटॉस चेंडूला केवळ दिशा दाखवत असणारा सीमापार षटकार। कैलासवासी बंड्या जोशी आणि कैलासवासी विकास मोहिते यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिक करिता, षटकार हॅट्रिक करिता 500 रुपये आणि स्वयं गुरव आणि संदेश मोहिते यांच्याकडून 3 विकेटची हॅट्रिक करिता 500 रुपये। यावेळेस कट करण्याचा प्रयत्न असफल राहिले, कमबॅक दर्शवला गणेश रणपिसेने डॉट बॉलनी सांगता सांगे की धावपलक 9 धावसंख्येवरती असताना। यावेळचा चेंडू बाहेर चाललाय का, पुन्हा एकदा डॉट बॉल, क्या बात आहे, कळत नाहीये फलंदाज सुजल साखळीला हा चेंडू 9 धावसंख्येवरती, इथं मात्र स्थिर आहे। कमबॅक चांगलं दर्शवलंय गणेश रणपिसेने, मी म्हणेन यावेळेस गोलंदाजी करत असताना आयुष्यात केलेल्या चुका पुन्हा न करणं हा एकमेव निर्णय मात्र गणेशनं मैदानाच्या आतमध्ये घेतलाय। यावेळेचा चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने खेळला, क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु त्याच वेळेस चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केलेली ही धाव सांघिक धावपलक दुहेरी आकड्यावर जाऊन पोहोचवेल। पहिल्या षटकाची समाप्ती पण समाजित चांगले दर्शवतील। तदवर धावपलकावरती लागल्या गेलेल्या 10 धावांनी इथं मात्र 23 धावांचा पाठलाग सुरू होतोय। आतापर्यंत नाबाद बिनबाद आबाद 10 धावांची सलामी प्रथम फलंदाजी करत असताना मात्र आघाडीला आलेल्या सुजल आणि निखिलची 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे, 13 धावा 12 चेंडू। वेद जयेश रणपिसे गोलंदाजी मार्गवरती, लेदर क्रिकेटचे घडे गिरवणारा आणखीन एक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती, वेद जयेश रणपिसे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते। 12 चेंडू 13 धावा। पहिला चेंडू वेदचा इनफील्डला भेटत असताना चेडू चाललाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावर सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक वेगानं पाठिंबा करतोय। चेंडू आणि खेळाडू मधली शर्यत खेळाडूने मात्र जिंकली आहे, परंतु तद्वर तिसऱ्या धावे करता परतल्यात, 3 धावा देखील पूर्ण होत आहेत, 4 धावले पंच कळवतात, क्या बात आहे, क्या बात आहे, 4 धावा ह्या दोन तरुणांनी 4 धावा पळून काढल्यात। या 4 धावा मात्र मार्गदर्शक ठरतील सगळ्याच खेळाडूंना, म्हणजे केवळ बॅट मधून धावा न बनवता पळून देखील धावा मी बनवू शकतो हे दाखवून दिलंय। यानंतर क्षेत्ररक्षण असणाऱ्या संघाने सज्ज राहायचंय क्षेत्ररक्षणाकरिता। ओहो यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका केलाय, डीप मध्ये खेळाडू तैनात केलाय, परंतु त्याच्या नाकाखालून सोडलेली ही धाव मात्र डिवचत राहील त्याला। 2 धावा धावपलकावरती वधारतायत, धावपलकावरती 16 धावा। विकेट हॅट्रिक करिता स्वयं गुरव आणि संदेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे, तर षटकार हॅट्रिक करिता कैलासवाशी बंड्या गुरव आणि कैलासवाशी विकास मोहिते, बंड्या जोशी आणि विकास मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं जमा झालंय बक्षीस। मित्रांनो दोन्ही हॅट्रिक्स करिता, विकेट हॅट्रिक्स असेल किंवा षटकारांच्या हॅट्रिक्स करिता, धावपलकावरती धावांचा विचार केला तर 17 धावा, 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे। यावेळेस आमच्या मुंबईच्या भाषेमध्ये चेंडू पडला बोरिवलीला आणि वळला कांदिवळीला, त्यामुळं फलंदाजाला अडचण निर्माण झाली, खेळताना एक वेगळ्या पोझिशनमध्ये फटका सजवण्याची त्याची जी तयारी होती ती हाणून पडली गोलंदाज वेद रणपिसेनं, डॉट बॉल, कमबॅक दर्शवलाय वेदनं देखील, अजूनही सामन्यामध्ये बांधू नये मांजवण्याचा संघ आणि चेंडू शिल्लक आले 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या 8 चेंडू बाकी आहेत, 8 मध्ये 6। ओहो खोदून काढलाय डाळलाय चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीनं बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमापार, षटकार विजयी षटकार, वेल प्लेड टीम साखळेवाडी, चला लवकर क्षेत्ररक्षण करण्याकरिता पाणस्पे संघ, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच, कॉंग्रॅच्युलेशन टीम साखेवाडी, हार्ड लक बॅड लक टीम
मंजूर ने अपन स्पर्धे मध्य सहभागी आयोजक अपना सन्मान होना है। सकाळी एक्स्ट्रा खेळाडू पाणस पे ब विपक्षामध्ये चाचक दोन युवा संघादरम्यानची लढत। मायक्रोफोन वरती दोन षटकांसाठी आमंत्रित करूया प्रशांत पोळ यांना।